नमस्कार, कोते टाइम्स मध्ये आपलं स्वागत। मी जमीर मुजावर। पाहूया दिवसभरातील सविस्तर बातमीपत्र। उदगाव कुंजवन येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली भेट। उदगाव महाराष्ट्र राज्यासह शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेऊन काही दिवसापूर्वी शिरोळ तालुका प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतली होती। त्याचवेळी कुंजवन उदगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत तयारी करावी अशा सूचना तालुका प्रशासन व आरोग्य अधिकारी यांना राज्यमंत्री नामदार यड्रावकर यांनी दिल्या होत्या। मागील काही दिवसात रुग्णांची वाढत असलेली संख्या ध्यानात घेऊन शिरोळ तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने कुंजवन उदगाव येथे 50 खाटाचे कोविड केअर सेंटर शुक्रवारपासून सुरू केले। सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या सेंटरला भेट देऊन आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या व मार्गदर्शन केले। यावेळी शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गट विकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार प्रमुख उपस्थित होते। मागील वर्षी प्रशासनाने ब्रह्मनाथ, कुंजवन, दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट उदगाव यांच्या सहकार्याने 49 खोल्या व 2 प्रशस्त हॉलमध्ये कोविड केअर सेंटर याच ठिकाणी सुरू केले होते। 1 सप्टेंबर 2020 रोजी सुरू केले होऊन 715 रुग्णांवर उपचार करीत 15 जानेवारी 2021 रोजी रुग्ण नसल्यामुळे सेंटर बंद केले होते अशी माहिती शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दातार यांनी दिली। पुन्हा सुरू केलेल्या या सेंटरवर सध्या 50 बेड उपलब्ध करून दिले असून यापैकी 14 ऑक्सिजन बेड असतील। त्याचबरोबर रुग्णांची संख्या वाढली तर या ठिकाणी 100 बेड उपलब्ध करून देता येतील असेही डॉक्टर दातार यांनी शेवटी सांगितले। सेंटरच्या माहितीसाठी अथवा बेड उपलब्ध आहेत का याची विचारणा करण्यासाठी डॉक्टर योगेश पाटील यांच्या 83086 61 799 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे।